नमस्कार, मी तृप्ती पालकर, आपण पाहताय न्यूज सेट हेडलाईन्स। नंतर बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी पाहूयात। आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी 25 सप्टेंबरला होणार आहे। आमदारांची सुनावणी प्रक्रिया सोमवारी सुरू होणार आहे। उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांनाही बोलवलं जाणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय। विधिमंडळ उद्याच दोघांना नोटीस सुद्धा पाठवणार आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी 25 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे। आमदारांची सुनावणी प्रक्रिया सोमवारी सुरू होणार आहे। उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांना सुद्धा बोलवलं जाणार आहे असं सूत्रांकडून समजतंय। विधिमंडळ उद्याच दोघांना नोटीस पाठवणार आहे अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। सर्वोच्च न्यायालयानं तातडीनं सुनावणी घेण्यास सांगितल्यानंतर आता अपात्रता प्रकरणाची सुनावणी 25 सप्टेंबरला होणार आहे। आमदारांची सुनावणी प्रक्रिया सोमवारी सुरू होणार आहे। उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांना सुद्धा सुनावणीसाठी बोलवलं जाणार आहे सूत्रांकडून अशी माहिती मिळते आहे। विधिमंडळ उद्याच दोघांना नोटीस सुद्धा या संदर्भामध्ये पाठवणार आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणामध्ये आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्यात पुढील सुनावणी घेण्यासंदर्भात निर्देश दिलेले होते आणि तसंही आमची सुनावणी 14 तारखेला झालेली आणि आमची शेड्यूल सुनावणी होतीच, त्यामुळे येत्या आठवड्यात आम्ही निश्चितपणे सुनावणी घेऊन जे प्रोसिजरल ऍस्पेक्ट्स असतील त्या संदर्भातला निर्णय घेऊ। पक्षाच्या प्रमुखांना सुद्धा बोलवलं जाईल अशी गरज पडली तर त्यांनाही बोलवण्यात येईल। ते उपस्थित राहतील तर त्यांच्या वतीने वकील उपस्थित राहतील, असं काही कंपल्सरी नाही आहे की त्यांनीच उपस्थित राहायला पाहिजे। ते किंवा त्यांचा अधिकृत प्रतिनिधी असं असतं। ते पक्षप्रमुख विधान परिषदेचे आमदार आहेत, त्यामुळे ते या सुनावणीसाठी उभं उद्धव ठाकरे उपस्थित राहू शकतात। प्रश्न, उद्धव ठाकरेंना जी नोटीस येईल ती पक्षप्रमुख म्हणून येईल, पक्ष कोणाचा ह्याच्या बाबतीतले जे काही निर्णय घ्यायचे त्याच्या बाबतीत येईल, त्यांना सदस्याची येणार नाही।